गर्भावधीतच लोकप्रिय झालेल्या अस्मिता विजन न्यूजच्या कार्यालयात दीपावलीच्या पाडव्याचं पूजन मोठ्या उत्साहात आणि भक्तिमयाच्या वातावरणात करण्यात आलंय। साडेतीन मुहूर्तापैकी अत्यंत महत्त्वाचा मुहूर्त म्हणून दीपावलीचा पाडवा समजला जातो। इडा पिडा टळो, बळीराजाचा राज्य येवो अशी प्रार्थना यावेळी केली जाते। दीपावलीच्या पाडव्यानिमित्त अस्मिता विजन न्यूज चॅनलमधील सर्व साहित्य, यंत्रसामग्री, कॅमेरा, माईक यांचं पूजन न्यूज चॅनलच्या संपादिका सौस्मितादाई गायकवाड आणि ॲडव्होकेट सुरेश बापू गायकवाड तसेच डॉक्टर गौरी गायकवाड यांच्या शुभ हस्ते करण्यात आलं। यावेळी अशोक काजळे, कृष्णा देवकर, एस आर पाटील, दशरथ वडतिले, सौ संगीता वडतिले, श्री हळदे, श्रीमान माने, विश्वास शिंदे, प्रभाकर फलमारी, प्रभाकर यादगिरी, छाया वायदंडे, प्रीती नायर, स्वाती रुपनर, सुनीता देवकुळे, सुनीता लोंढे, मीना सुरवसे, ज्योती गायकवाड, भाग्यश्री अल्ली, अमोल दराडे उपस्थित राहून आरती करून यावेळी पूजन करण्यात आलं। शिवाय सर्व दर्शकांना आणि जनतेला दीपावलीच्या पाडव्याच्या भरभरून अशा शुभेच्छा यावेळी देण्यात आल्या। मी सगळ्या पहिल्यांदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा देते आणि मी एवढंच सांगेन की सत्कार्य जे करत आहेत त्यांचा सत्कार करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो आणि आज अमृताचा तर आम्हाला खूप अभिमान आहे। आज शेळगावची कन्या म्हणून, त्याचबरोबर आमच्या मनोरमा परिवाराची पण कन्या म्हणून या सगळ्या आज तिने जे नावलौकिक कमवलंय, कारण आज एमपीएससी यूपीएससी मध्ये जनरल कॅटेगरीतून एवढ्या सगळ्या म्हणजे खूप स्पर्धा असते आणि त्या स्पर्धेमध्ये एक एक अगदी पॉईंट पॉईंटचा पण माणसं विचार करून आपण ते मागं पडतात आणि त्यातनं पण हे यश मिळवतं म्हणजे ही साधी गोष्ट नाहीये। तर खरोखर तिथं मनापासून खूप खूप कौतुक करते। अमृताने आज कक्षी अधिकारी म्हणून मंत्रालयामध्ये तिचा पदभार घेतलेला आहे आणि लवकरच तिने सेक्रेटरी पदापर्यंत पोहोचावं अशा तिला मी या प्रत्येक यशामध्ये आई वडील ज्यांच्यामुळे ती झाली आहे आज खरोखरच आहे, कारण कर्तृत्वाला मुलीच्या वाव देणारे आई वडील असतील आणि समीर पाटीचे असतील तरच हे करू शकते। तर त्या वडिलांचं आणि त्यांच्या मातेचं पण मी अभिनंदन करते की या दोघांनी मिळून खूप छान मुलीला शिकवलं, मोठं केलं आणि मुलगा मुलगी समानता ही नुसती कागदावर न म्हणता किंवा भाषणात न म्हणता तर प्रत्यक्षात कृतीत न घडवणारे हे असे पालक आहेत आणि आमच्या शेळगावचं नाव रोशन केल्याबद्दल अमृताचं परत एकदा अभिनंदन करते। त्याचबरोबर माझ्या प्रत्येक सुख दुःखामध्ये तुम्ही सगळेजण पाठीशी असताय,
त्याबद्दल आणि प्रत्येक गोष्टी म्हणजे मी कुठलीही छोटा अगदी साधी छोट्यापासून मोठ्यापर्यंत कुठलीही ऍक्टिव्हिटी करते तुम्ही सगळेजण माझ्यासोबत असताय त्याबद्दल तुम्हालाही खूप खूप धन्यवाद देते. त्याचबरोबर माझ्या सगळ्या सख्या आज दिवाळी सोडून माझ्या सत्कारासाठी आल्यात आणि त्यामुळे मी त्यांना जास्त वेळ न घेता त्यांना खूप खूप धन्यवाद देईन आणि प्रत्येकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन मी प्रत्येकदा तुम्हाला सगळ्यांना एवढंच सांगेन की कुठल्याही अडचणीमध्ये आज मला उपनेते पद मिळालंय खरं तर मी रश्मीबाई आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांची खूप खूप ऋणी आहे. कारण आज उद्धव साहेबांनी आणि रश्मीबाईंनी जी मोठी जबाबदारी मला दिली आहे त्याचा डेकोरियम पाडून त्याची म्हणजे आपण असं म्हणतो की कुठलंही पद जेव्हा मिळतं तर त्याची जबाबदारी जास्त वाढलेली असते त्या पदाची आणि जास्तीत जास्त त्यांचं जे स्वप्न आहे 80% समाजकारण 20% राजकारण त्याचबरोबर समाजाच्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं स्वप्न आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांचं आहे. कुटुंब प्रमुख म्हणून आज उद्धव साहेबांना त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात एकाही मुख्यमंत्र्याला कुटुंब प्रमुख म्हटलं जात नाही पण उद्धव साहेबांना कुटुंब प्रमुख ही उपाधी मिळालेली आहे जनतेकडून प्रेमाने मिळालेला ते हिदोरी आहे आणि हे सगळं वाढवण्याचं उद्धव साहेबांना परत एकदा मुख्यमंत्री बनण्याचं जे आपलं स्वप्न आहे ते पाडव्याच्या दिवशी मी आई दुर्गाबाईंची जन्मी प्रार्थना करते की हे स्वप्न साकार होऊ दे आणि हे स्वप्न साकार करताना माझी जास्तीत जास्त खाली जाणे तर मला त्या सिंहाचा वाटा असू दे आणि त्याचबरोबर तुम्हाला पण सगळ्यांना विनंती करते की तुम्ही सगळ्यांनी आज मी जिल्हा प्रमुख पदाच्या उपनेता झाल्याय आणि त्यामुळे आता जिल्ह्याची जबाबदारी मला महाराष्ट्रात जरी जायला लागलं तरी जिल्ह्यातल्या तुमच्या सगळ्यांच्या बळावरच मी महाराष्ट्रात जाणार आहे कारण इथला सगळा जिल्हा सक्षमपणे तुम्हाला सगळ्यांना मिळून सांभाळायचा आहे. त्यामुळे माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना सुद्धा मी हेच सांगेन दिवाळीच्या दिवशी की जेवढा आपण कष्ट करू त्याचं चांदणं करण्याचं काम नक्की पक्षात होतं आणि देवाच्या दारात म्हणजे काय म्हणतात तेर हे पर अंधेर नाही भगवानचे घर आहे अशा पद्धतीने खरोखरच आहे. आपण जेव्हा काम करत जातो तेव्हा कुठं ना कुठं न्याय आपल्याला नक्की मिळत असतो. जे पद मिळाले त्या पदाचं मी सोनं कसं करेन या पद्धतीने आपण काम करूया आणि सगळेजण मिळून आपल्या सोलापूरचं नाव त्याचबरोबर सोलापूरच्या सगळ्या माझ्या जे ज्येष्ठ श्रेष्ठ नागरिक आहेत तर त्यांच्या त्यांना सुद्धा अभिमान वाटेल असं काम करूया. जय हिंद जय महाराष्ट्र. सर्वप्रथम अस्मिता विजन न्यूज चॅनल अस्मिता कृषी पर्यटन गायकवाड परिवार त्याचबरोबर मनोरमा परिवार या सगळ्याकडून तसंच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे उपनेता सौभाग्यवती अस्मिता सुरेश गायकवाड तसेच ॲडव्होकेट सुरेश भालचंद्र गायकवाड अध्यक्ष बार असोसिएशन सोलापूर ह्या सगळ्याकडून आमच्या अस्मिता विजन दर्शकांना तसेच सोलापूर शहर जिल्ह्यातील सगळ्या नागरिकांना इष्टमित्रांना सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभकामना. आज दीपावली निमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन आपण केलेलं आहे. अस्मिता विजन न्यूज चॅनल हे सुरू होऊन सर्वसाधारणपणे आता 5 वर्षाचा कालावधी पूर्ण करतो. 10 जानेवारी 2018 सुरू झालेला हा चॅनलचा सिलसिला आज त्या चॅनलची गोडधोड मोठ्या प्रमाणात होते. आपण हे चॅनल जगभरात पाहतोय याचं कारण आहे युट्यूबच्या माध्यमातून हे चॅनल जगभरात तर पोहोचलंच आहे परंतु जिल्ह्यातील सगळ्या टीव्हीवरती हे चॅनल आपल्याला इन पोर्टलच्या माध्यमातून इन आउटपुटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. हे चॅनल सुरू करताना एक सामाजिक भान समाजाच्या वेदना समाजाला एक उन्नत करण्याची भूमिका म्हणून आपण एक सोलापूर जिल्ह्याची अस्मिता तयार करण्याच्या दृष्टिकोनातून आपण खास करून हे चॅनलचं प्रयोजन केलं. मनोरमा परिवाराचे आदरणीय मार्गदर्शक श्रीकांतजी मोरे साहेब असतील त्याचबरोबर आमच्या बरोबर जे उपस्थित आहे ही सगळी मंडळी असतील या चॅनलवर प्रेम करणारी सगळी मंडळी असतील शिवसेनेचे नेते मंडळी असतील ह्या सगळ्यांची साथ मिळाली आणि हे चॅनल सुरू झालं. सर्वप्रथम दिवाळी निमित्त आणि पाडवी निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सोलापुरातच अल्पावधीच लोकप्रिय झालेलं आणि महाराष्ट्राच्या आणि जगभराच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेलं जे अस्मिता चॅनल आहे त्यांच्या वतीनं आज जो कार्यक्रम आयोजित केलाय त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळी
ठेवीने आनंद तैशेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान असं व्यक्तिमत्व म्हणजे अस्मिता गायकवाड. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि सोलापूरची शिवसेना म्हणजे अस्मिता गायकवाड. आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पहिल्या महिलेने 40 एकरावर अस्मिता कृषी पर्यटन सुरू केले त्या स्वभावी होती अस्मिताताई गायकवाड. जली को आ कहते हैं मुझे को राह कहते हैं, जली को आ कहते हैं मुझे को राह कहते हैं, सभी को साथ देने वाले को सुरेश बाबू गायकवाड़ कहते हैं. असा व्यक्ति मतलब सुरेश बाबू गायकवाड़. आज पाडवा दीपावलीला एक सर्वात महत्त्वाचा एक दिवस या दिवशी आपण सर्वजण इतर एकत्र येऊ शकतो त्याला कारणीभूत म्हणजे अस्मिता विजन. अस्मिता ताई गायकवाड परिवार सर्व बँकेचे परिवार आहे, सर्व कर्मचारी आहे, आपण सर्वजण परिसरातले सर्व लोक आपण इथे एकत्र जमलो की दीपावली सण आपण सर्वांनी मिळून साजरा करावं या उद्देशाने. आपल्या सर्वांना माहिती आहे की आताच आमचे मित्र यांनी आपल्या समोर कथन केलेले की निष्ठा ही खूप महत्वाची आहे, गद्दारी करण्यापेक्षा निष्ठा खूप महत्वाची आहे. ह्या निष्ठा आणि त्याचं कर्तृत्व ह्यामुळेच आज आपण पाहतोय आपली ताई अस्मिता ताई यांना उपनेत्या म्हणून कोणत्या प्रकारची म्हणजे प्रचार न करता गाजावाज न करता त्यांच्याकडे न जाता सहजपणे त्यांच्या निष्ठेमुळे कर्तृत्वामुळे हे मिळालेले आहे. हे आपल्या सर्वांचं एक प्रकारचं म्हणजे अभिमानाची गोष्ट आहे. आणि त्या दृष्टीने सतत आपल्या म्हणजे परिसरामध्ये आपल्या भागामध्ये अनेक प्रकारचे लोकहित असे त्यांचा कार्यक्रम चालत असतात. आनंदाच्या डोही आनंद आज दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येकाच्या मनामध्ये एक आगळा वेगळा आनंद आहे. त्या आनंदात सहभागी होण्यासाठी अस्मिता कुटुंबे गायकवाड परिवार आपल्या सर्वांना सामावून घेऊन आजचा दिवाळीचा सण आपण साजरा करतो. आजच्या साठी मोस्तापैकी एक असं म्हणतो आपण आज आपण प्रत्येकाने जर संकल्प केला तर निश्चित पुढच्या वर्षापर्यंत तो पुरा होऊ शकतो यावर जोरदार आहे. आज वडकेले साहेबांनी फार चांगली जुगलबंदी झाली, बरं वाटतं आपला करतो ती आज आपण इथे या निमित्ताने अस्मिताताई बद्दल बरंच जाईल. अस्मिताई ताई आज उपनेत्या झाल्या त्याबद्दल आपल्या तमाच्या वतीनं तुम्ही अभिनंदन करतो. मला फार वाईट वाटत की अस्मिताताई जिल्हा संघटक असताना तिकीट मिळालं नाही, पण आज बघा नीती कशी असते आज तिकीट वाटप तरी करणार आहे. प्रत्येकाला तिकीट वाटप करण्याची संधी आज त्याच्या माध्यमातून आपल्याला मिळाले. कसं असतं ज्यावेळी पाहिलं मी खरं कुठलीही राजकीय पार्श्वभूमी त्यांना नाही, अगदी तळागाळातच कॉलेज जीवनामधून त्यांना पाहिलं की एज्युकेशन कॉम्पिटिशन ह्याच्यामध्ये कविता असो साहित्य असो वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये काम करणार. ज्यावेळी अस्मिता चॅनल सुरुवात केलं त्यावेळी मला वाटला ताई ते आता शिवधनुष्य पिल्लर किंवा नाही, कारण इतकी ह्याच्यात जबरदस्त कॉम्पिटिशन आहे. जगभरात ऍडव्हर्टाईज गोळा करणं हे करणं फार जिक्रीचं काम आहे, तरी सुद्धा तिने यशस्वीपणे हे राबवलं. दुसरा एक त्यांचा जो प्रोजेक्ट आहे पाहिला मी की अग्रो टुरिझम, तर शेती आज फट्याचा धंदा आहे संपूर्ण. काय करायचा प्रश्न शेतकऱ्याला तो आत्महत्या करता हे, पण त्याच्यामध्ये त्यांनी ते इनोव्हेटिव्ह आयडिया करून या शेतीचं कशा रूपांतर करता येईल, त्या पर्यटनामध्ये कसं रूपांतर करता येईल. लोकांना आज आपलं महत्व होतं की शेतापर्यंत वरात जाणं हे महत्वाचं आहे. कोविडमध्ये आपण पाहिलं ऑक्सिजन आपण विकत घेऊन लावलो आणि आता आपण आता तीच संकल्पना घेऊन मोठ्या प्रमाणात झाडी झुडपं लावलं हे सर्वात महत्वाचं आहे. सर्वांना सर्वप्रथम दीपावलीच्या आणि आजच्या पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर मी सुद्धा माननीय अस्मिताताई गायकवाड मॅडम आणि सुरेश बाबू गायकवाड यांच्याच गावची म्हणजे शेगावचीच कन्या आहे आणि माझे आई बाबा सुद्धा शेतीच करतात, म्हणजे अगदीच मी सुद्धा कृषिकंडाच आहे. आणि आता मी ऐकलं त्यांचं आणि यापूर्वी ऐकलेलं आहे की कृषी पर्यटन किंवा मनोरमा बँक असेल किंवा अस्मिता विजन असेल
कृषी पर्यटन म्हणजे अगदी आमच्या जिव्हाळ्याचा विषय असतो, कारण माझं सुद्धा कृषी शास्त्रामध्ये पीटेकॅगेचं शिक्षण झालेलं आहे. आणि हे जे अस्मिता मिशन आणि कृषी पर्यटन आणि मनोरमा बँकेचं जे कार्य आहे त्यासाठी भविष्याच्या काळामध्ये माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. आणि मनोरमा बँकेचं एक विशेष म्हणजे आम्ही सुद्धा एक सदस्य आहोत, आणि सदस्य म्हणजे माझ्या भावाच्या शिक्षणासाठी सुद्धा आम्ही मनोरमा बँकेतून मदत घेतलेली आहे. म्हणजे इंडायरेक्टली जो आहे तो सर्वांनाच खूप याचा फायदा होत आहे, म्हणजे बँक असेल किंवा बरेचसे जे मॅडमचे विविध प्रोजेक्ट आहेत. तर एकंदरीत असं आमचं पहिल्यापासूनचं जे नातं आहे ते असंच टिकावं. आणि सर्वांना परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते. आणि माझा सत्कार आयोजित करण्यासाठी आपण सर्व उपस्थित राहिलात आणि असा विस्मरणीय सोहळा आयोजित केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार मानते. धन्यवाद.